मी दुर्गा काळे, सध्या युनिव्हर्सिटी ऑफ कॅलगरीत माझी PhD करते आहे. PhD चा विषय कोकणातील स्थळ महात्म्य आणि त्याचा अँथ्रोपोलॉजिकल किंवा मानववंशशास्त्रीय अभ्यास असा ढोबळमानाने म्हणता येईल. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या या शताब्दी वर्षात बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारत विद्या अध्ययन केंद्रातर्फे आयोजित ह्या व्याख्यानमालेत माझा समावेश आहे किंवा मला बोलण्याची संधी मिळाली याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. माझे शिक्षक गण खरे सर, भालेराव मॅम, शेजवळकर मॅम यांनी हे आमंत्रण दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. या व्यासपीठावरनं अगदी दिग्गज व्यक्तींनी आणि अभ्यासकांनी त्यांची मतं मांडली, व्याख्यानं दिली आणि त्यात आज माझा हा छोटासा खारीचा वाटा. खरं तर म्हणायला गेलं तर नवीन असं काही सांगण्यापेक्षा असलेलं साहित्य आणि वाङ्मय थोडंसं वेगळ्या प्रकाराने किंवा ज्याला आपण म्हणू इंटरडिसिप्लिनरी अशा झोतातनं पाहता येईल असा आज मी प्रयत्न करणार आहे. स्थळ महात्म्य किंवा पौराणिक वाङ्मय याच्या आसपास असलेली सामाजिक स्थिती, भौगोलिक परिस्थिती आणि त्याचा पडणारा प्रभाव हे माझ्या आजच्या बोलण्यातले मूळ मुद्दे असतील असं म्हणता येईल. त्याचबरोबर आज मी कोकणातल्या दोन मूळ स्थळ महात्म्यांचा विचार करणार. पाहायला गेलं तर स्थळ महात्म्य हा म्हणायला एक शब्द आहे पण त्याचे अनेक अर्थ होऊ शकतात. प्रामुख्याने एखाद्या स्थळाचं किंवा क्षेत्राचं वर्णन आणि त्याचं महात्म्य सांगणारा एखादा ग्रंथ किंवा साहित्य प्रकार म्हणजे स्थळ महात्म्य असं म्हणता येईल. काही वेळेस त्या स्थळ महात्म्यात एखाद्या राजाची, एखाद्या वंशाची अशी केलेली महती किंवा त्याची प्रशस्ती येते आणि त्या राजाच्या अनुषंगाने येणारं त्याच्या राजधानीचं वर्णन किंवा राज्याचं वर्णन म्हणजे स्थळ महात्म्य असंही म्हणता येईल. त्याचबरोबर स्थळ महात्म्य आणि पुराण ह्याच्यातलाही काही काही संबंध बरेच वेळेस आपल्याला उलगडलेला दिसतो. पुराण साहित्यातले काही काही गोष्टीरूपी धागे घेऊन विणलेली पुढची गोष्ट म्हणजे स्थळ महात्म्य असंही म्हणता येईल. त्या दृष्टीने पाहायचं झालं तर कोकणातली स्थळ महात्म्य एका मोठ्या कथानकाचा लहान भाग असं म्हणून म्हणता येईल. तो काय ते मी पुढे बोलणारच आहे. त्याचबरोबर रामायण, महाभारत किंवा इतर वेद आणि उपनिषद यांचा साधारण समज असणाऱ्या जनतेसाठी लिहिलेली ही स्थळ महात्म्य प्रामुख्याने हिंदू स्थळ महात्म्य याचा विचार करता येईल. तसं पाहायला गेलं तर पश्चिम किनारपट्टीवर भारताच्या कोकण सोडून अनेक लहान प्रांत आहेत आणि त्यांची आपापली अशी स्थळ महात्म्य आहेत. गुजरात प्रांतात पाहायला गेलं तर सरस्वती पुराण किंवा तिकडची महात्म्य आहेत, नागरखंड आणि त्याची महात्म्य आहेत. तसेच दक्षिणेत कर्नाटक किंवा मँगलोर परिसरातली ग्रामपद्धती किंवा इतर महात्म्य आहेत आणि केरळ भागात केरलोत्पत्ती अशी महात्म्य आहेत. त्याच साधारण परंपरेत असलेली रत्नागिरी जिल्ह्यातली दोन स्थळ महात्म्य आज आपण पाहूयात. आणि हा सगळा आढावा देण्याचं कारण असं की ही एक स्थळ महात्म्यांची परंपरा नसून अनेक परंपरांचा समग्र विचार असा आलेली ही एक वाङ्मय परंपरा असं म्हणता येईल. आता त्याला वाङ्मय म्हणायचं की साहित्य म्हणायचं हे सगळे प्रश्न तर येतातच, पण मी संस्कृतची भाषा अभ्यासक नसल्यामुळे ग्रंथ प्रकारापेक्षा त्या ग्रंथातनं आपल्याला नक्की काय कळेल किंवा ऐतिहासिक किंवा आर्किओलॉजिकल अँथ्रोपोलॉजिकल म्हणजे मानववंशशास्त्रीय दृष्ट्या काय कयास बांधता येतील याचा आज मी प्रयत्न करणार आहे. कोकणातील स्थळ महात्म्य एक मानववंशशास्त्रीय आढावा असं जरी मोठं नाव असेल तरी त्याच्यात अगदी ढोबळपणे किंवा प्रामुख्याने येणारे काही भाग हे म्हणजे स्थळ महात्म्य, कोकण त्यातील भूभाग आणि मानवाचं इतिहासाशी असलेलं नातं किंवा इतिहास परंपरा ह्या तीन गोष्टींवर आज आपण जास्त वेळ घालवूया. कोकणातील स्थळ महात्म्य प्रामुख्याने एका पठडीत पडणारी असं म्हणता येईल. ती काय ते आपण बघूच.
पण आजच्या आपल्या चर्चेसाठी मी दोन महात्म्यांचा विचार करणार आहे. एक आहे व्याडेश्वर महात्म्य आणि दुसरं संगमेश्वर महात्म्य. व्याडेश्वर महात्म्य हे गुहागर चिपळूण भागातील व्याडेश्वर शिवालय जे आहे त्याला केंद्रस्थानी ठेवून रचलेले व्याडेश्वर महात्म्य. तसेच संगमेश्वर महात्म्य म्हणजे कसबा संगमेश्वर, परत रत्नागिरी जिल्ह्यातलेच, तिकडचा साधारण भूभाग, तिकडचे शहरीकरण आणि राजाकरणाचं तिकडचं कार्य याच्यावर आधारित असलेलं असं ते संगमेश्वर महात्म्य. या दोन्ही स्थळ महात्म्यांमध्ये काही काही मुख्य सूत्रे आपल्याला दिसतात जी सारखी आहेत, पण त्याचबरोबर काही अशी सूत्रे आहेत की जी वेगळी आहेत, त्यामुळे ती व्याडेश्वर महात्म्य आणि संगमेश्वर महात्म्य यांना वेगळी करणारी अशी पण काही कथानकं आहेत, ती आपण पाहूच यात. पण आधी काय ह्या दोन्ही महात्म्यांमध्ये साम्य आहे त्याचा थोडासा विचार करूयात. सगळ्यात प्रामुख्याने येणारी ती एक गोष्ट म्हणजे परशुराम क्षेत्राची संकल्पना. मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे एका मोठ्या परंपरेतले हे दोन लहान भाग असा विचार करता परशुराम कथा अशी आपण ढोबळमानाने समजा मानली तर परशुरामाचं महाभारतातलं आणि रामायणातलं स्थान किंवा रामाशी पांडवांशी आलेला संबंध आणि त्या सगळ्या कथानकातून साकार झालेला परशुराम हा आपल्याला गृहित धरायला भाग पाडतो असं या महात्म्यात कथन आहे. म्हणजे या महात्म्यांची सुरुवातच अशी होते की वाचकाला किंवा ऐकणाऱ्यांना परशुराम कोण आहे आणि रामायणातलं महाभारतातलं काय कर्तृत्व आहे हे अध्यारूढ धरलेलं आहे. त्याचबरोबर परशुरामाचा आणि कार्तवीर्य अर्जुनाचा संघर्ष जो इथे लहान चित्रात टिपलाय तोही अध्यारूढ धरलेला आहे. म्हणजे त्याचं होतं असं की जमदग्नी परशुरामाचे वडील यांच्या आश्रमात असलेली कामधेनू ही कार्तवीर्य अर्जुन महिष्मतीचा राजा त्याच्या दृष्टीस पडते आणि कार्तवीर्य अर्जुनाला लोभ होतो की ही कामधेनू आपल्याकडे असावी. एखाद्या संन्याशाच्या आश्रमात ती असणं किंवा एखाद्या ब्राह्मणाच्या आश्रमात असण्यापेक्षा एका राजाकडे ती जर कामधेनू असेल तर जगाचं कल्याण होईल असा त्याचा एक ग्रह होतो. पण स्वतः कामधेनू कार्तवीर्य अर्जुन राजाकडे जायला मानत नाही आणि त्या संघर्षातनं कार्तवीर्य अर्जुन आणि जमदग्नी यांची एक छोटीशी लढाई म्हणूयात किंवा मतभेद असे होतात आणि त्या चकामकीत जमदग्नीचा मृत्यू होतो. हे परशुरामाला कळतं तेव्हा परशुराम कैलासावर शिवाकडनं योगाचं शिक्षण घेत असतो. पित्याचा मृत्यू झालाय ही बातमी कानावर पडताच परशुराम आपला परशु हातात घेऊन भूमी पादाक्रांत करून महिष्मती किंवा आत्ताच माहेश्वर या ठिकाणी पोहोचतो. आणि मग त्याच्या पुढे जे होतं ते सर्वश्रुत आहेच. म्हणजे परशुरामाचा तो राग आणि त्या रागातनं एक तयार झालेला एक संकल्प की मी सगळ्या क्षत्रियांना मारून टाकेन आणि पृथ्वी क्षत्रिय निक्षत्रिय करेन. त्यामुळे 21 वेळा आणि काही काही गोष्टींमध्ये किंवा कथानकांमध्ये 7 वेळा 3 3 किंवा 7 पिढ्यांना 3 मारलंय म्हणून मग ते 21 अशी वेगवेगळी समीकरणं दिली आहेत. पण मुद्द्याचं असं की परशुराम मग भूमी निक्षत्रिय करतो. मग त्यापुढे होतं असं की ह्या निक्षत्रिय पृथ्वीला पालनहार कोण किंवा त्या धरणीचा दाता कोण असा शेवटी प्रश्न उभा राहतो. आणि सगळ्या राजांना मारल्यावर किंवा सगळ्या शासकांना मारल्यावर ही सगळी जी पृथ्वी रिकामी होते ती परशुरामाची होते असं ओघाने आलं. कारण मग त्या पृथ्वीवर करता करवता म्हणण्यापेक्षा शासक हा परशुराम असंच मग ओघाने येत. पण परशुराम ब्राह्मण असल्यामुळे तो सगळी पृथ्वी आणखीन एक ऋषी कश्यप यांना दान करतो आणि म्हणतो की तुम्ही योग्य असा राजा इथे नेमा.
हा असा मोठा विस्तृत एक कथास्त्रोत हा वेगवेगळ्या ग्रंथाद्वारे आपल्याला वाचायला मिळतो. तो अनेक पुराणातही नमूद केलाय. आणि हे व्याडेश्वर आणि संगमेश्वर महात्म्य ह्या कथानकाला अत्यारूप धरून त्याच्या पुढची कथानक आपल्या समोर मांडतात. तर ही निक्षत्रिय भूमी झाली. मग परशुरामानी जमदग्नीचे अंतिम संस्कार करण्यासाठी सह्याद्रीकडे प्रयाण केलं. मग दत्तात्रयाची भेट होऊन दत्तात्रयाने जमदग्नीचे अंतविधी केले. आणि मग तिथेच रेणुकेनी सती जाऊन तिकडचा भूभाग हा पावन झाला अशी एक कथा येते. ती सह्याद्री खंडात किंवा रेणुका महात्म्यात अगदी विस्तृतपणे मांडली आहे. त्यापुढे होतं असं की धरती नसलेला किंवा धरती दान केलेला हा परशुराम जाणार कुठे असा प्रश्न तयार होतो. कारण ऋषी कश्यप त्याला म्हणतात की तुझी दान दिली आहे धरती, त्याच्यावर तू काही राहू शकत नाही, त्यामुळे तू तुझ्यासाठी नवीन भूप्रदेश नवीन भूभाग शोध. असं करत अपरांत म्हणजे माहिती असलेल्या पृथ्वीच्या पलीकडचा भाग अशा कोकणात परशुराम पोहोचतो. तिथे आल्यावर हाटलोट घाट किंवा अनेक विविध जे काय स्थानं आहेत तिथे उभं राहून परशुराम सागराला याचना करतो की मला थोडीशी जमीन दे. त्यावर सागर किंवा समुद्राचं असं म्हणणं असतं, ठीक आहे तू मी काही तुला देऊ शकत नाही, पण तू बाण मारशील त्या भागापर्यंत मी हटेन आणि ती पृथ्वी तुझी. तर ते नक्की कसं होतं, त्याचे काय बारकावे आहेत, हे वेगवेगळ्या महात्म्यांमध्ये आणि खुद्द सह्याद्री खंडात थोड्याफार फरकाने ते कथानक असं आहे की मग परशुराम त्या हटलोट घाटावर किंवा विविध घाटांवर उभं राहून बाण प्रत्यंचेला लावून जोरात बाण समुद्रेच्या दिशेने मारतो. तसं होताच त्या बलाढ्य शक्तीला घाबरून सागर म्हणतो की तू एवढा जर दूर बाण मारलास तर अख्खा सागरच मागे हटेल. त्यामुळे मग काही काही अद्भुत अशा गोष्टी किंवा कथानक त्याला जोडली आहेत की जेणेकरून परशुरामाचा बाण फक्त 3 कोसच दूर जाईल किंवा काही कमी अंतर व्यापेल इत्यादी. पण महत्वाचा भाग असा की ह्या बाण मारल्यानंतर ज्या बिंदूपर्यंत बाण जाऊन पोहोचतो सागर तळाला तिथपर्यंत तो समुद्र हटतो आणि तशी एक लांब जमिनीची पट्टी म्हणजे ज्याला आपण हल्लीची कोकण किनारपट्टी म्हणतो ती उदयास येते. त्यामुळे तुम्ही जर भूभाग पाहायला गेलात आजचा तर सह्याद्री उत्तर दक्षिण अशी ती एक रांग आणि त्याच्या पश्चिमेला असलेली कोकण किनारपट्टी हे आपल्या दृष्टीस पडते. त्यामुळे या महात्म्यात समजा हा परशुराम कथेचा भाग सोडून दिला तरी डोळ्यास पडणारा जो भूभाग आहे त्याच्या उदयाची कथा म्हणून परशुरामाशी आलेला संबंध आणि ती जोडलेली परशुराम क्षेत्राची कथा ही आपल्याला कळते. तर हे नवोदित असं किंवा नवीन झालेली जमीन आणि हे सप्त कोकण म्हणजे परशुराम क्षेत्र असं या दोन्ही महात्म्यात येत. परशुराम क्षेत्राची पुढची महती अशी की ती खुद्द परशुरामानी केलेली भूमी म्हणून पावन आणि त्यात जमदग्नी रेणुका आणि इतर देव हे येऊन वास करतात म्हणून ते परशुराम क्षेत्र श्रेष्ठ. फुलाफळांनी मास्यांनी अनेक पशुपक्षींनी असं हे समृद्ध असं हे परशुराम क्षेत्र. तर व्याडेश्वर आणि संगमेश्वर महात्म्य ही दोन्ही स्वतःला परशुराम क्षेत्राचा एक भाग किंवा एका भूभागाचं वर्णन करणारे ग्रंथ असं म्हणून संबोधतात. त्यामुळे व्याडेश्वर जे समुद्र किनाऱ्याला लागून गुहागर आहे तिकडचं वर्णन करतं, तर संगमेश्वर महात्म्य संगमेश्वर कसा संगमेश्वर जे थोडंसं आत आहे पण तरी सह्याद्रीच्या पश्चिमेकडे असं हे परशुराम क्षेत्रातले भाग आहे. त्याचबरोबर आता नवीन धरतीचं निर्माण झालंय म्हटल्यावर नवीन नगर वसणं नवीन ग्रामव्यवस्था नवीन राजे येणं नवीन सत्ता येणं हे ओघाने आलंच.
त्यामुळे नवग्राम निर्माण किंवा नवीन वसाहती तयार करणं हा एक महात्म्यांमधला आणखीन एक महत्त्वाचा स्रोत आहे किंवा सूत्र आहे असं म्हणता येईल. तर या दोन्ही महात्म्यांमध्ये थोडस शासनपर किंवा अनुशासन राजकारण याविषयीचं अगदी त्रोटक का होईना कथानक आपल्याला दिसतं. कोण राजे आले, कोण महाराजे आले, काही काही राजे अगदी आपल्याला इतिहासात सापडतीलच असं नाही, पण हे कथानकाद्वारे आलेलं त्यांचं काम हे म्हणजे कुठेतरी एक ऐतिहासिक बीज घेऊन आलंय असं म्हणता येईल. ते कसं ते मी पुढे माझी मतं त्याबद्दल मांडेनच. पुढे आपल्याला असं लक्षात येतं की हे व्याडेश्वर आणि संगमेश्वर महात्म्य नवग्राम निर्माण करताना धार्मिक पायंडा किंवा धार्मिक बीज हे खूप प्रामुख्याने दिसतं. जर तुम्ही ही दोन्ही महात्म्ये पाहिलीत तर व्याडेश्वर आणि संगमेश्वर ही दोन्ही शिवालय आहेत. व्याडेश्वर म्हणजे ऋषी व्याडांनी स्थापन केलेलं शिवालय म्हणून त्याचं नाव व्याडेश्वर, तर संगमावर स्थित असलेलं एक शिवाचं लेणं म्हणून संगमेश्वर अशी ही दोन नाव. त्यामुळे जसं आपल्याकडचे दिग्गज अभ्यासक म्हणतात की महाराष्ट्रात शैव परंपरेचा किंवा शैव पूजेचा जो एक ऐतिहासिक वारसा आहे तो आपल्याला या महात्म्यांद्वारे दिसतो. पण आता हे म्हणतानाच एक आणखीन गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे परशुराम हा मात्र वैष्णव अवतार मानलाय, विष्णूचा सहावा अवतार. आता परत तो कसा केव्हा ते कसं आलं साहित्यात हा एक वेगळा भाग झाला. पण जमदग्नी परशुरामाचे वडील किंवा स्वतः परशुराम हे शिव पंथाचे किंवा शिवाचे भक्त, त्यामुळे त्याच्यातही शैव आणि वैष्णव असे थोडेसे स्रोत आपल्याला दिसतात. त्याबद्दल मी आत्ता जास्त भाष्य करणार नाहीये कारण तो एक वेगळा विषय. परत अवतार कसे येतात आणि ते महात्म्यांमध्ये काय बदल घडवतात हा पण एक वेगळा आणि अगदी सुरस्य भाग आहे, पण तो आपण कधीतरी नंतर हाताळूयात. पण हे नमूद करण्याचं कारण फक्त एवढंच की व्याडेश्वर आणि संगमेश्वर महात्म्य यात अनेक शैव पंथाच्या लोकांचा समावेश आपल्याला दिसतो. म्हणजे त्यात थोडासा का होईना वीरशैव किंवा कापालिक यांचे थोडेसे आपल्याला आलेले पुरावे दिसतात. आणि ह्या सगळ्या लहान सहान पुराव्यांनी तेव्हाची तत्कालीन सामाजिक स्थिती किंवा समाजाचे वर्णन साधारण काय असेल हे आपल्याला लक्षात घेता येतं. त्याचबरोबर मंदिरं, धार्मिक स्थळ यांचं वर्णन येतं आणि तिथे येणारे लोक हे ओघाने आलेच. आणखीन एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट या महात्म्यांची ती म्हणजे ब्राह्मणांचा विचार. तर गोष्ट अशी सांगतात जी सह्याद्री खंडातही येते की मध्य देशातून म्हणजे मध्य प्रदेश आजचा आहेत छत्र काशी आणि बंगाल म्हणजे गौड प्रांत ह्यातनं आलेले ब्राह्मण हे कोकणात स्थित झाले आणि ते ब्राह्मण राजा संकुराण किंवा स्वतः परशुराम किंवा इतर व्यक्तींच्या आमंत्रणाने आलेले आहेत. आणि हा जो प्रवास आहे त्यांचा त्यांच्या निश्चित स्थळांपासून कोकणापर्यंतचा, त्या प्रवासात त्यांचे देव, पारिवारिक देवता, कुळदेवता हे सगळे कोकणात येऊन स्थित झाले आणि त्यामुळे त्यांची प्रत्येक अशी मंदिरं, त्यांची धार्मिक स्थळं किंवा काही धार्मिक स्थळं आणि क्षेत्रांना विविध ऋषींचे त्यांच्या कुळांची नावं अशी बहाल केलेली आहेत. त्यामुळे आपल्याला एक लक्षात येतं की हे महात्म्य एखाद्या भूभागावर आपलं आधिपत्य गाजवायचा प्रयत्न करतात. आता हे आधिपत्य गाजवणं म्हणजे काही लढाई, आक्रमण ह्या स्वरूपाचं नसून हे खूप तरल असं स्वभावाचं आधिपत्य आहे. माझा म्हणण्याचा अर्थ असा की हळूहळू कथानकाद्वारे एखाद्या समाजात जी रूढी परंपरा किंवा इतिहास त्याची बीज रोवली जातात तसा हा काहीतरी आपल्याला भाग दिसतो. ज्याला इंग्लिशमध्ये काही काही स्कॉलर्सचं म्हणणं किंवा काही काही अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार क्लेमिंग द लँडस्केप किंवा
नॅरेटिव्हिटी अँड लँडस्केप, किंवा नॅरेटिव्ह कनेक्शन्स ऑन अ लँडस्केप असं म्हणता येईल. अँड फिल्डोस आणि इतर अभ्यासकांच्या मते सुद्धा वेगवेगळ्या कथानकांद्वारे वेगवेगळे भूभाग जोडले जातात. जसं व्याडेश्वर आणि संगमेश्वर महात्म्यांच्याद्वारे काशी, गौड प्रांत, मध्यदेश, कर्नाटक, कलिंग आणि इतर प्रांत जोडले गेलेत. कारण जेव्हा कथानकात या इतर प्रांतांचा, इतर प्रांतातील लोकांचा विचार येतो, तेव्हा ही कथानक अगदी सूक्ष्मरित्या का होईना त्या वाचकाला किंवा ऐकणाऱ्याला त्या वेगवेगळ्या प्रांती फिरवून आणतात. आणि मग होतं असं की जे कथानक पुढे येतं की बनारसपेक्षा एक जवानी श्रेष्ठ असलेलं हे संगमेश्वर, की मग त्याची महती तेवढीच द्विगुणित होते ह्या इकडच्या समाजासाठी किंवा ऐकणाऱ्यांसाठी. आणि ह्या महात्म्यांचं साधारण तेच श्रेय किंवा तोच एक रोख असावा असं वाटतं. आणि ह्या सगळ्या मंदिरांच्या आणि तिकडच्या धार्मिक स्थळांच्या कथनामुळे हे इकडचं स्थान किंवा क्षेत्र कसं महान आहे आणि त्याचं महात्म्य किती अधिक आहे हे तिकडच्या लोकांना समजावं म्हणून हे वाङ्मय प्रकार किंवा साहित्य प्रकार उदयास आले असं मला वाटतं. त्यात आणखीन एक निरीक्षण करण्याजोगी गोष्ट अशी की साधारण 17व्या ते 19व्या शतकात या महात्म्यांचं लेखन आणि प्रचलन अधिक प्रमाणात झालं. त्याचं कारण कदाचित असं असावं की हिंदूएतर किंवा ब्राह्मणेतर अनेक समाज आणि अनेक लोक तेव्हा कोकणात स्थित होते. त्यांच्या त्यांच्यातले आपापले वाद किंवा तंटा हे मिटवण्याचा किंवा ह्याच्यावर मात करण्यासाठी एखादं ग्रंथरूपी कथन असं जर असेल तर ते स्थळ महात्म्य असं म्हणण्यासाठी जागा असावी म्हणूनही काही काही महात्म्यांची उत्पत्ती किंवा निर्मिती झाली असावी. त्यात आणखीन एक लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी की आपल्याला भाषा आणि शिक्षणाचा कसा प्रसार आणि प्रचार झाला इतिहास काळात हे माहितीच आहे. ब्रिटिश पूर्व काळात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि काही निवडक लोकांमध्येच शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार होत असे. त्यामुळे हे ग्रंथ वाचण्यासाठी किंवा या ग्रंथांमध्ये काय लिहिलंय हे पडताळण्यासाठी खूप कमी लोकांकडे तेवढी साक्षरता असेल असा अंदाज आहे. आणि हे असल्यामुळे या ग्रंथांमध्ये नेमकं काय लिहिलंय आणि लिहिलेलं अक्षर म्हणजेच इकडचा इतिहास किंवा म्हणजेच खऱ्या अर्थाने या समाजाचं कथन असं गृहीत धरून पुढे ते कथानक पोहोचवणारी पण काही माणसं असणार आहेत. तर ह्या सगळ्याला आपण जे म्हणतो की सिलेक्टिव्ह एज्युकेशन किंवा सीमितरित्या झालेलं शिक्षण आणि ग्रंथांकडे असलेला ओढा ह्याचा थोडासा विचार या निमित्ताने करता येईल. याच्यात परत सामाजिक स्थिती, सामाजिक इतिहास आणि नक्की महात्म्याचा कसा एखाद्या समाजावर परिणाम पडतोय हे पडताळण्यासाठी आपल्याला खूप जास्त प्रयत्न करावे लागतील, पण ते अगदीच न होण्याजोगं काम नाही. आणि माझा स्वतःचा प्रयत्न या अभ्यासातून हाच आहे की नक्की काय समाज प्रबोधन होत होतं आणि काय समाजाची महात्म्यांकडे पाहण्याची वृत्ती होती हे आपल्याला थोडं कळेल. मी व्याडेश्वर महात्म्याचा थोडासा एक आढावा घेणार आहे तेव्हा यातली काही काही गोष्टी आणखीन प्रकर्षाने जाणवतीलही, पण सामाजिक स्थितीचा कसा आपल्याला अभ्यास करता येतो याचा मला एक नमुना फक्त इथे सादर करायचा होता. त्याचबरोबर स्थळ महात्म्यांचा विचार करत असताना वसाहतवाद किंवा कॉलोनियलिझम याचा आपल्याला विचार करता येईल. तो विचार करणं ह्यासाठी योग्य ठरेल कारण कोकण भूभाग हा आपण पाहिला तर बंदरांचा, खाडीचा भाग आहे. तिथे आयात निर्यात हे सगळं होत असल्यामुळे अगदी पूर्वापार बाहेरच्या प्रदेशांमधून येणारी माणसं आणि त्यांचा संपर्क हा आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर ब्रिटिश, डच, फ्रेंच असे आणि अनेक इतर प्रदेशातले लोक कोकण किनारपट्टीवर अगदी
आधीपासनं म्हणजे साधारण 600 सीई पासनं तर होतेच. तर त्यामुळे झालेला हा स्थळ महात्म्यांच्या लिखाणातला बदल किंवा त्यातलं एक काय म्हणूयात कट्टरपणा जो आपल्याला कधी कधी दिसतो, जो व्याडेश्वर महात्म्यात जास्त दिसतो संगमेश्वर महात्म्यापेक्षा, तो पडताळण्याची गरज आहे. किंवा एखादं असं विधान असेल की सुसंस्कृत किंवा संस्कृत भूभाग म्हणजे काय, तर त्याचा आणि वसाहतवादात दिलेलं साधारण जे काय डेफिनेशन असतं किंवा संज्ञा असते की सुसंस्कृत भूभाग म्हणजे काय, ज्याला सिव्हिलाइज्ड लँडस्केप असंही आपण म्हणू शकतो, ती पडताळण्याची गरज आपल्याला इकडे भासते. म्हणजे भारतात किंवा दक्षिण आशियात राहणाऱ्या एखाद्या मनुष्याची सुसंस्कृत भूभाग असण्याची संकल्पना आणि एखाद्या वसाहतवाद किंवा कॉलोनियल व्यक्तीची सुसंस्कृत भूभाग म्हणजे काय ही व्याख्या कदाचित वेगळी असेल, पण ह्या महात्म्यांद्वारे आपल्याला ते काही काही विचारसरणी म्हणा ती पडताळता येणं शक्य आहे. आणि आता मानववंशशास्त्र आणि त्याबद्दलची साधनं असं बोलायचं झालंच, म्हणजे जो वसाहतवादाचा मुद्दा मी आत्ता इथे प्रस्तुत केला, तर ह्या सगळ्या अभ्यासासाठी मी स्वतः पुराण आणि महात्म्य ह्याचा थोडासा समग्र विचार करत आहे. त्याचबरोबर मौखिक इतिहास आणि स्थानिक परंपरा हे मला अगदी गरजेचे पैलू वाटतात. त्याचं कारण असं की लिखित इतिहासात किंवा लिखित पुराण आणि महात्म्य प्रकारात मी जसं मगाशी म्हटलं तसं निवडक समाजाची छवी आपल्याला दिसते, पण मौखिक इतिहास आणि स्थानिक परंपरा त्या मनाने बराच विस्तृत अशा अंगाने जाणारी ही परंपरा आपल्याला दिसते. म्हणजे ब्राह्मण ब्राह्मणेतर किंवा हिंदू आणि इतर धर्माचे लोक हे स्थानिक परंपरेत एकत्र येण्याची शक्यता तरी असते. जसं आपण आजकालचे गावदेवीची जत्रा म्हणा किंवा आणि अनेक असे सामूहिक परंपरेचे प्रकार पाहतो, त्याच्यात अनेक लोक त्यात एकत्रित आलेले असतात आणि या स्थानिक परंपरेतूनच काही काही कथानक समोर येतात जी पुराण आणि महात्म्यांमध्ये नमूद केलेली नसतात. त्यामुळे एखाद्या साधनाचा एकांगी अभ्यास करण्यापेक्षा त्याचा समग्र विचार करून नक्की तत्कालीन परिस्थिती आणि सामाजिक स्थिती कशी असेल याचा एक अनुमान आपल्याला बांधता येईल. त्याचबरोबर मी म्हटलं तसं व्यापारी आणि खलाशी यांचे दस्तऐवज खूप महत्वाचं असं साधन इथे ठरतात, कारण व्यापारी आणि खलाशी यांनी लिहिलेले जे दस्तऐवज आहेत त्यांचा धार्मिक किंवा सामाजिक स्थिती उलगडणे हा काही पायंडा किंवा हा काही हेतू नसतो, पण त्यात त्यांनी नमूद केलं असतं ते म्हणजे आर्थिक परिस्थिती कशी आहे किंवा एखाद्या शासकाचं खलाशांबद्दलचं काय म्हणणं आहे किंवा समुद्री वारे कसे आहेत, लाटा कशा आहेत, कोणत्या मौसमात आपण जहाज तिथे नेलं पाहिजे इत्यादी इत्यादी. पण ह्या सगळ्या वर्णनात कधी कधी पुसटसे 2-3 का होईना समाजाबद्दल धर्माबद्दल असे काही काही अंदाज अशी काही काही वर्णने येऊन जातात आणि त्याला आपण जे म्हणतो इंटरटेक्स्च्युअलिटी किंवा एकापेक्षा अनेक पुस्तकांमध्ये पाहून त्याचा तौलनात्मक अभ्यास करून एक काहीतरी अंदाज बांधणं हे करणं खूप शक्य असतं. आणि ऐतिहासिक साधने ती तर वेगवेगळ्या अंगाने आपल्याला इतिहासाचं एक मूल्यमापन करण्याची संधी देतातच. आता माझा आर्किओलॉजी किंवा पुरातत्वशास्त्राची बैठक असल्यामुळे इन्स्क्रिप्शन्स किंवा शिलालेख किंवा लिखित ऐतिहासिक साधनं वगैरे ह्या सगळ्यांची सांगड घालणे शक्य होतंच. तर ह्या चार म्हणजे म्हणायला चार पण खरं तर अनेक अशा ह्या साधनांद्वारे मी माझा हा अभ्यास पुढे नेते. आता आपण वळूयात व्याडेश्वर. व्याडेश्वर महात्म्य हे एक स्वतःच ग्रंथ आहे असं म्हणता येईल.
कारण त्याच्यात 14 सर्ग संस्कृत भाषेत बांधलेले आहेत. विश्वनाथ इत्रे यांनी रचलेला हा व्याडेश्वर महात्म्य नावाचा ग्रंथ गुहागर आणि चिपळूण ह्यातील सामाजिक म्हणूया धार्मिक इतिहासाचा एक मागोवा असं म्हणता येईल. तर विश्वनाथ इत्रे म्हणजे आता मी ज्या काही हस्तलिखितांचा अभ्यास केलाय त्याच्यात फक्त विश्वनाथ असंच नाव येतं, पण पुसाळकरांच्या प्रस्तावनेत विश्वनाथ पित्रे किंवा पित्रे कुलवतंस असा संदर्भ हस्तलिखितात आल्यामुळे ते विश्वनाथ पित्रे असं आपल्याला म्हणता येईल. तर विश्वनाथ पित्र्यांना नक्की राजाश्रय होता हे आपल्याकडे आत्ता बारकावे आपल्याला माहिती नाही, पण याच्यात दिसतं असं की विश्वनाथ पित्रे हे एक ब्राह्मण लिखित किंवा लेखक आहेत आणि ते कोणत्या तरी राजाश्रयाशी संबंधित असावेत असा एक अंदाज बांधता येतो. एक संकुराण राजा जो व्याडेश्वर महात्म्यात वारंवार येतो तो कदाचित तिकडचा राजा असावा असं वाटत. मी एवढ्यात व्याडेश्वर महात्म्यात येणाऱ्या राजांचा नक्की तौलनात्मक अभ्यास किंवा त्यांची काय त्यांचा कुळाचा इतिहास काय इतका मागेपर्यंत मागोवा घेतला नाही. त्याचं कारण असं की माझा व्याडेश्वर महात्म्य पडताळण्यामागचा हेतू हा समाज आणि तिकडची तत्कालीन धार्मिक परिस्थिती हा जास्त आहे. त्यामुळे मी इतिहास किंवा ज्याला आपण पॉलिटिकल इतिहास म्हणू शकतो तसा माझा हेतू नसल्यामुळे ते कार्य अजून पार पडायचंय. तर व्याडेश्वर महात्म्य हे त्या मनाने विस्तृत काव्य असं म्हणता येईल. त्याची सुरुवात होते ती परशुराम क्षेत्र किंवा परशुराम कथानकाद्वारे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे परशुराम अपरांतात किंवा कोकणात कसं पोचून कोकण निर्माण कसा होतो ह्यापर्यंत व्याडेश्वर महात्म्य आणि सह्याद्री खंड आणि इतर ग्रंथ हे एकांगी किंवा एक कथानक आपल्याला देतात किंवा पेश करतात. पुढे व्याडेश्वर महात्म्यात हा राजा संकुराण आणि त्यांनी ब्राह्मणांना दिलेलं आमंत्रण हे सगळे बारकावे आपल्याला दिसायला लागतात. तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बनारस अहिच्छत्र आणि इतर उत्तर प्रांतातले ब्राह्मण हे राजा संकुराणाने आमंत्रित करून त्यांना श्राद्धाच्या किंवा श्राद्ध घालण्यासाठी म्हणून कोकणात बोलवलं आणि त्यांचं कोकणात आमंत्रण करून त्यांना काही काही गावं बक्षीस म्हणून दिली किंवा बहाल केली आणि त्यातूनच आपल्याला आत्ता कोकणात दिसणाऱ्या काही काही देऊळवाडी ब्राह्मणवाडी अशा ज्या वाड्या आहेत त्याचं कदाचित हे मूळ असावं असं म्हणता येईल. त्याचबरोबर व्याडेश्वर किंवा ऋषी व्याड यांचं जे कथानक येतं ते खूपच इंटरेस्टिंग किंवा अद्भुत आहे असं म्हणता येईल. त्याचं कारण असं की हे ऋषी व्याड तिथे तपश्चर्येला होते आणि व्याड वनाशी त्यांचा संबंध असेल म्हणून त्यांचं नाव व्याड असा एक माझा प्राथमिक अंदाज आहे. आणि त्यांनी शिवाची उपासना करून नंतर जे एक शिवलिंग तिथे सापडलं ते कसं ते मी सांगेनच त्याची स्थापना केली आणि प्राणप्रतिष्ठा केली म्हणून त्या व्याड ऋषींनंतर किंवा त्यांच्यावरनं नाव असलेलं हे व्याडेश्वर हे शिवालय ते आपल्याला आजही जाऊन पाहता येईल. मी फोटो क्षणार्धात दाखवेनच. पण याच्यात गमतीची गोष्ट मी जी मग अशी म्हटली ती अशी की ऋषी ब्राह्मण आणि त्यांचा देवाशी असलेला संबंध हा दोन्ही व्याडेश्वर महात्म्य आणि संगमेश्वर महात्म्य या दोन्हींद्वारे आपल्याला दिसतो. त्यामुळे मला अँथ्रोपोलॉजिकल दृष्ट्या किंवा मानववंशशास्त्रीय अभ्यासाद्वारे असं म्हणता येईल की एक जो रोख दिसतोय की ब्राह्मण वर्णाचा तिकडच्या भूगोलावर आलेला संबंध किंवा प्रभाव हा आपल्याला या महात्म्यांद्वारे पाहता येईल. कारण तुम्ही जर रामायण आणि महाभारत हे दोन आधीचे काव्य पाहिली तर त्यांचं तुम्ही पाहता मूळ कथानक हे क्षत्रिय काय म्हणत नायक त्यांच्या भोवती आलेलं आहे. तर व्याडेश्वर आणि संगमेश्वर महात्म्यात जरी क्षत्रिय नायक असतील म्हणजे आता कथानकाचे नायक म्हणून मी त्यांचा नायक असं
असं त्यांना संबोधते. तर व्याडेश्वर महात्म्यात हे जरी क्षत्रिय नायक असतील तरी ब्राह्मण नायक किंवा ब्राह्मण ऋषी आणि इतर जण म्हणजे परशुराम पण त्यातलाच एक भाग, ते प्रामुख्याने आपल्याला दिसतात. आणि त्याचं कारण काय असावं तर कदाचित तेव्हाची भक्तीची लाट असं असण्याची एक शक्यता आहे. त्याच्यावर मी आत्ता फारसं बोलणार नाही, पण आपल्याला वेळ असेल तर पुढे मी माझे काही विचार त्याच्यावर मांडले. पुढे आपल्याला व्याडेश्वर महात्म्यात असं दिसतं की गुहागर ह्या नगराचा आपल्याला इतिहास थोडासा दिलेला दिसतो. तर त्या इतिहासात धार्मिक आणि सामाजिक असे दोन्ही अंग आपल्याला दिसतात. गुहागराची जर फोड केली म्हणजे गुहागर नावाची, तर गुहेत राहणारी जी एक अंबिका आहे तिच्यावरनं पडलेलं हे नाव गुहागर. तर ही गुहा अंबिका किंवा गुहेत राहणारी अंबिका म्हणजे चिपळूण जवळची विंध्यवासिनी का असा कधी कधी प्रश्न पडतो. त्याचबरोबर स्कंद किंवा कार्तिकीय ह्याचं असलेलं हे ठाण म्हणूनही गुहागरचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी येतो. जर ऐतिहासिक आपण काही दस्तऐवज पडताळले तर धार्मिक इतिहास आपल्याला काही काही म्हणजे पुसटसा का होईना आपल्या समोर येतो. त्यात स्कंद आणि गूढतेशी किंवा गूढ कलांशी असलेलं नातं त्या भागाचं हे आपल्याला प्रकर्षाने जाणवत. तसंही बऱ्याच वाङ्मयात किंवा साहित्यात कोकणाचा एकूणच कोकणाचे वर्णन हे गूढ प्रदेश असं म्हणून आलंय थोड्याफार फरकाने. तर ह्या गूढ प्रदेशापासूनच गुहागर हे नाव कदाचित आलं असावं असा अंदाज बांधता येईल. त्याचबरोबर एक विलक्षण अशी गोष्ट इथे होते की चिपळूणात चित्तपावन ब्राह्मणांची वस्ती परशुराम वसवतो अशी एक आख्यायिका व्याडेश्वर महात्म्यात सह्याद्री खंडात आपल्याला येत. आणि इरावती कर्वे आणि इतर अभ्यासकांनी पण चित्तपोलन, चित्तपावन आणि चिपळूण याचा कसा संबंध येतो हे दाखवून दिलंय. व्याडेश्वर महात्म्यात त्याचबरोबर गुहागर आणि चिपळूण ह्या दोन नगरांचा संबंध आलेला दिसतोय. त्यामुळे गूढ असं असलेलं हे गुहागर आणि त्याच्याजवळ असणारं हे नवोदित ब्राह्मणांचं लेणं किंवा ठाणं चिपळूण किंवा चित्तपावन ह्याचा संबंध थोड्याफार फरकाने आपल्याला बघायला मिळतो. मगाशी मी नमूद करायचं विसरले पण जी कोकणातली चित्तपावन बोली आहे भागात उदयास आली असावी असा अंदाज आहे. तर आता त्या बोलीचं पण म्हणायचं झालं तर ती चित्तपावन ब्राह्मणांमध्ये किंवा कोकणातल्या ब्राह्मणांमध्ये जास्त रूढ आहे. पण आता भाषा अभ्यास आपण क्षणभर बाजूला ठेवूयात आणि व्याडेश्वर महात्म्याकडे परत वळूयात. तर अशा गूढ अशा या प्रदेशातलं आणखीन एक अद्भुत असं जे एक काय म्हणूयात एक स्त्रोत आहे अभ्यासाचा किंवा व्याडेश्वर महात्म्यातल्या कथानकाचा, तो म्हणजे तिकडच्या विविध देवदेवता. आणि आपल्याला विष्णू, शंकर, स्कंद, अंबिका हे ऐकून का होईना माहिती आहेत, पण असे स्थानिक देवदैवत ज्यांचा रोगनिवारणासाठी ज्यांची उपासना होते किंवा ज्यांचं पुत्र प्राप्तीसाठी त्यांना नवस बोलला जातो अशा सगळ्या देवतांचा समावेश थोड्या फार फरकाने व्याडेश्वर महात्म्यात आपल्याला दिसतो. त्याचं एक उदाहरण म्हणजे गारमठ. तर गारमठाची फोड किंवा त्याचा इतिहास म्हणजे घारे मठ असा आधी असावा का असा अंदाज वर्तवता येईल. पण हल्ली प्रचलित असलेले गारमठ यांचं ते ठाणं ज्यांना त्वचारोग आणि इतर विकारांसाठी नवस बोलले जातात किंवा त्यांची उपासना होते त्यांचं लेणं गुहागरच्या अगदी जवळ, तर त्यांचाही समावेश व्याडेश्वर महात्म्यात आहे. आणि ह्या ज्याला आपण म्हणतो दैनंदिन परिस्थितीशी मात करण्यासाठी ज्या ज्या देवता आहेत त्या व्याडेश्वर महात्म्यात आपल्याला आलेल्या दिसतात. हे विशेषपणे नमूद करण्याचं कारण असं की तिकडच्या तत्कालीन स्थितीचा एक आरसा असं म्हणून महात्म्याकडे पाहता येण्याची शक्यता आहे. विष्णू, शंकर किंवा अगदी परशुराम
ह्या बाबतीत त्यांची जी पुराण काळातली किंवा पुराणात आलेली कथानक आहेत ती सर्वश्रुत आहेत. ती बऱ्याच म्हणजे थोड्याफार फरकाने का होईना उत्तरेत आहेत, दक्षिणेत आहेत, मध्य भारतातही दिसतात, किंवा निदान हे ही दैवत माहिती आहेत असं तरी साधारण आपल्याला दिसतं. पण ही जी अगदी स्थानिक किंवा प्रादेशिक देव आणि दैवत आहेत, म्हणजे सातेरी असेल, गारमठ असेल किंवा वेतोबा असेल, ती ह्या स्थानिक महात्म्यात येणं म्हणजे तिथे एक वेगळा साहित्यिक एक वेगळी साहित्यिक लाट येते असं आपल्याला म्हणता येईल. शेल्डन पोलॉकचं एक खूप गाजलेलं वक्तव्य आहे ते म्हणजे वर्नॅक्युलरायझेशन ऑफ संस्कृत. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की साधारण 1500 नंतर संस्कृतात प्रादेशिक किंवा देशी असे अशा खूप परंपरा आल्या आणि ते आपल्याला साहित्य प्रकारात दिसू लागले. तर व्याडेश्वर महात्म्यातलं हे स्थानिक देवदेवतांना दिलेलं स्थान हे या वर्नॅक्युलरायझेशनचा एक भाग असावं किंवा प्रादेशिकीकरणाचा एक भाग असावं असं म्हणता येईल. आणि ही जी स्थानिक देवदैवता आहेत यांचा परत संबंध परशुरामाशी जोडलेला आहेच. की मगाशी मी जे कथानक तुम्हाला सांगितलं की जमदग्नीच्या अंतविधीनंतर जेव्हा जमदग्नी आणि रेणुका त्यांच्या अलौकिक अशा स्वरूपात कोकणात येऊन स्थित होतात तेव्हा इतर देवदेवतांनाही परशुराम गाराणं घालून त्यांना तिथे स्थित होण्याची विनंती करतो. त्या साधारण कथानकात बसेल अशी ही स्थानिक देवदेवतांची कथानकं जोडलेली आहे. त्यामुळे त्याच्यात गारमठ आहे, सातेरी आहे, सातेरी म्हणजे परत रेणुकेचंच एक रूप, किंवा वेतोबा आहे, किंवा इतर असे आहेत की म्हणजे ज्यांना नंतर श्वर लावण्यात येतं म्हणजे शंकराशी संबंध आलेला आहे, किंवा भैरवाचे काही रूपक म्हणून येतात. असे सगळे आपल्याला स्थानिक किंवा प्रादेशिक असे देवदेवता दिसतात. त्याचप्रमाणे चिपळूण हे एक ब्राह्मणांचं लेणं म्हणून व्याडेश्वर महात्म्यात वारंवार येत. आणि चिपळूण गुहागर ही दोन शहरं किंवा नगरं कशी वसली याच्याबद्दल विस्तृतपणे सांगितलेलं असं व्याडेश्वर महात्म्यात साधारण अध्याय 4 पासून पुढे असं आपल्याला दिसत. व्याडेश्वरात ग्राम निर्मिती ह्या विषयाखाली आलेले बरेच सर्ग आहेत आणि त्यात साधारण असं येतं की एक मोठा रस्ता नगराचा जो मुख्य रस्ता आहे तो मध्ये आलेला दिसतो आणि तो प्रामुख्याने ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या वर्णांच्या वापरासाठी आहे. तर दलित किंवा महारमांग ह्या वर्णांसाठी गावाच्या बाजूनी जाणारे रस्ते ज्याला आपण पेरिफेरी म्हणू किंवा बाहेरचे असे रस्ते आपल्याला दिसतात. यात तुम्हाला 54व्या आणि 55व्या इकडच्या श्लोकांमध्ये दिसेल सामाजिक स्थिती दिसते. त्यानुसार भूभागात आलेले बदल किंवा नगर रचनेत केलेले बदल आणि त्रुटी म्हणूयात किंवा तडजोडी ह्या आपल्याला इकडे दिसतात. व्याडेश्वर महात्म्यात त्या ओघानी येतात आणि हे असंच असतं म्हणून ती तत्काल परिस्थिती किंवा तेव्हाची परिस्थिती आली आहे अशा ओघानी ते कथन आपल्याला इथे पाहायला मिळतं. त्याचबरोबर आज आपण समजा पोस्ट कोलोनियल किंवा पोस्ट ब्रिटिशानंतरच्या ऐतिहासिक अभ्यासाच्या दृष्टीने जर पाहायचं झालं तर हे असे सगळे येणारे जे श्लोक किंवा ही वर्णनं आहेत ही थोडीशी अयोग्य अशी आपल्याला वाटू शकतात. आता ती योग्य आहेत की अयोग्य आहेत हा एक वेगळा भाग झाला, पण तत्कालीन सामाजिक स्थिती किंवा वेगवेगळ्या वर्णांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा आपल्याला व्याडेश्वर महात्म्यासारख्या महात्म्यातनं अगदी स्पष्टपणे दिसून येतो. आणि आजच्या या चर्चेत मला हे नमूद करण्याचं कारण ह्यासाठी वाटतं की
की आपण जेव्हा एखादी ग्रंथ संपदा किंवा एखादं महात्म्य पडतायत असू तेव्हा तत्कालीन परिस्थिती आजची परिस्थिती तर काय योग्य आणि बरोबर ह्या मूलमापना पलीकडे काय बदल झालाय समाजात हे आपल्याला पाहता येईल. आणि काही काही महात्म्ये ही प्रमाण मानण्यापेक्षा त्याच्यातही त्रुटी आहेत हे आपण समजून घेऊन पुढे जाण्यात अर्थ आहे. त्याचबरोबर व्याडेश्वर महात्म्यात तुम्हाला नमूद दिसेल की हे सगळी ग्रामनिर्मितीची आज्ञा किंवा हे दस्तऐवज ताम्रपटावर लिहून ठेवलेले आहेत आणि ह्याचाच एक भाग म्हणजे आपल्याला काही काही ताम्रपट खरोखरच कोकणात मिळालेत ज्याच्यात या ग्रामव्यवस्थेची ग्रामरचनेची काही पुसटशी कल्पना आपल्याला येईल असं नमूद केलेलं असतं. हे काही श्लोक दाखवण्यामागचा हेतू असा की विविध स्तरांवर ह्या श्लोकांचा आपल्याला विचार करता येईल. एक तर इतिहास म्हणून, दुसरं समाजाचं वर्णन कसं आणि ते कसं बदलत गेलं म्हणून, आणि तिसरं आणि माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं म्हणजे तो भूभाग जो आहे त्याचं कसं संस्कृतीकरण होत गेलं. तर 60व्या श्लोकापासून पुढे थोडस तिकडच्या धार्मिक स्थितीबद्दल आपल्याला वर्णन दिसतं. तिथे दुर्गेचं मंदिर आहे, वाडेश्वराचं मंदिर आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे पावन झालेला तो भूभाग किंवा शिवपुत्रामुळे आलेलं त्या गावाचं नाव गुहागर आणि त्याची महती हे आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे ह्या ग्रामरचनेच्या ओळींमध्ये आपण पाहिलं तर सामाजिक वर्णन तर आहेच पण त्यात धार्मिक वर्णनही बऱ्याच प्रमाणात येतं. आणि व्याडेश्वर महात्म्याचा आपण शेवटचा जर एक स्त्रोत पाहायला गेलो तर बंदर, गाव आणि धर्माशी आलेला संबंध असं आपल्याला एक त्रिकुट असं दिसतं त्यात. तर व्याडेश्वर किंवा गुहागरच्या जवळ किनारपट्टी असल्यामुळे तिथे जवळच दाभोळचं बंदर आहे. खुद्द गाव हे गुहागर आणि चिपळूण आणि धार्मिक काव्य जे केलंय त्यात की परशुरामाचं लेणं चिपळूणला आणि त्यामुळेच चित्पावन ब्राह्मणांची तिकडे वस्ती आणि गुहागरला आणखीन पतित पावन लोकांसाठी तयार केलेली वस्ती आणि जवळच बंदर जे बंदर समुद्राला गवसणी घालून पुढच्या किंवा इतर प्रांतांना जोडतं असं हे. त्यामुळे तर पाहायला गेलं तर आपल्याला कोर आणि पेरिफेरी ह्याचा अंदाज येतो. तर कोर म्हणजे अगदी कोशात असलेली जी वस्ती आहे ती साधारण परशुराम लोटे आणि चिपळूण इकडची म्हणता येईल आणि थोडीशी विस्तारलेली किंवा बाहेरच्या सगळ्या इन्फ्लुएन्सेसना सामोरी जाणारी अशी ती गुहागरची वस्ती आणि त्याहूनही अधिक प्रवाहांना तोंड देणारी म्हणजे दाभोळ किंवा इतर बंदरांमधली वस्ती असं साधारण आपल्याला पाहता येईल. त्याचप्रमाणे धार्मिक केंद्र म्हणून समजा चिपळूणचा किंवा व्याडेश्वराचा विचार केला तर तिथे हिंदू धार्मिक केंद्र आणि त्याच्यामुळे किंवा त्याच्या अनुषंगाने आलेली ग्रामरचना, शहर रचना किंवा भूगोलातला बदल असं आपल्याला पाहता येतं. दुर्गा मंदिर आणि व्याडेश्वर मंदिर आज यांचं रूप खूपच बदललंय कारण त्यात सिमेंट पडलंय आणि आधीच्या किंवा अगदी पुरातत्वीय त्यांचं जे काही रूप असेल ते आज आपल्याला दिसत नाही. पण मौखिक इतिहास आणि स्थानिक परंपरेद्वारे आपल्याला हे कळतं की त्यांचं खूप विस्तृत असा ऐतिहासिक स्त्रोत आहे. आणि मी मगाशी म्हटलं तसं भूभागाचा विचार समजा आपण केला तर ही मंदिरांची सागराची आणि सागर सीमेची साधारण जी काय आपल्याला स्थिती दिसते त्याच्यावरनं असं लक्षात येतं की ह्या व्याडेश्वर महात्म्यात भूभागाशी असलेलं नातं किंवा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एखाद्या भूभागावर आलेलं स्वामित्व कथानकाद्वारे हे आपल्याला इथे पाहायला मिळतं. त्यामुळे जे मी मगाशी जो मुद्दा प्रस्तुत केला की क्लेम ऑन द लँडस्केप किंवा एखाद्या भूभागावर स्वामित्व किंवा प्रभुत्व स्थापन करणं
ह्या व्याडेश्वर महात्म्यातल्या कथानकातनं आपल्याला थोड्याफार प्रमाणात दिसतं. ते असं की एक कथानक प्रामुख्याने येतं की काही गायी होत्या ज्या दूध देईन अशा झाल्या. मग गवळ्यांनी आणि गुराख्यांनी जेव्हा त्यांचा मागोवा घेतला, पाठलाग केला, तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की ह्या गायी काही विशिष्ट ठिकाणी किंवा केंद्रीय जाऊन त्यांचा पाना सोडतात आणि त्यामुळे दूध बाकी मिळत नाही. मग तिकडची जमीन जेव्हा उकरून पाहिली तेव्हा त्यांना काही शिवलिंग मिळाले, त्यातलाच एक व्याडेश्वर. आणि मग ते व्याड मुनींनी किंवा इतर मुनींनी स्थापन केल्यामुळे त्यांना त्या त्या याच नाव प्राप्त झालं. तर सोमेश्वर आणि व्याडेश्वराची अशी कथा सांगतात. आणि वाळुकेश्वराची अशी की अज्ञातवासात किंवा वनवासात असताना राम, लक्ष्मण आणि सीता जेव्हा ह्या मार्गे जात होते तेव्हा लक्ष्मणाने वाळूच एक शिवलिंग तयार केलं आणि ते म्हणजे वाळुकेश्वर. त्याचबरोबर रामेश्वर अशी बरीच मंदिरं कोकण किनारपट्टीवर आहेत. व्याडेश्वर महात्म्याचं म्हणणं असं की परशुरामांनी स्थापन केलेली शिवाची ही मंदिरं म्हणून ती परशुरामेश्वर, ज्याचा आता परशु पडून फक्त रामेश्वर हे नाव प्रचलित झालंय. ते या कथानकांमध्ये होतंय असं की ही सगळी एका मोठ्या कथानकाशी जोडली गेलेली स्थानं आहेत. किंवा व्याडेश्वर मंदिराचा विचार करता चिपळूण, परशुराम आणि इतरही कथानक ओघानी येतात आणि त्यामुळे या सगळ्या कथानकांद्वारे जोडला गेलेला हा भूभाग किंवा हा प्रदेश म्हणून हा व्याडेश्वर महात्म्यात प्रतीत होतो. त्यामुळे समजा कोणाला इतिहास इकडचा विचारला तर परशुरामांनी तयार केलेली ही परशुराम भूमी, परशुराम क्षेत्र आणि त्याच्यावर असलेलं हे व्याडेश्वर मंदिर असं ओघानी कोणीतरी बोलून जाईल, म्हणजे मध्ययुगीन मनुष्य तरी. तर मला ह्या सगळ्या महात्म्यांमधनं हा अँथ्रोपोलॉजिकल किंवा मानववंशशास्त्रीय दृष्टिकोन पुढे आणायची गरज वाटते. आता आपण वळूयात संगमेश्वर महात्म्याकडे. तर संगमेश्वर महात्म्याचा विचार करता झाला तर संगमेश्वर महात्म्य बरंच लहान आहे. म्हणजे जर व्याडेश्वर महात्म्य 14 सर्ग चालणार आहे तर संगमेश्वर महात्म्य निव्वळ 18 ते 19 श्लोकांमध्ये संपणार असं लहान महात्म्य आहे. त्याचं कारण कदाचित असं असावं की संगमेश्वर महात्म्याची ही जी प्रत आत्ताचं जे रूप आहे ते कदाचित एका मोठ्या ग्रंथाबरोबर असणार असं हे महात्म्य असावं, किंवा सह्याद्री खंड किंवा इतर काही मोठ्या ग्रंथाशी जोडलेलं महात्म्य म्हणून संगमेश्वर महात्म्य कदाचित प्रचलित असावं. या महात्म्यात धार्मिक आणि सामाजिक कथन तर येतच, पण त्याचबरोबर राजकीय कथनाचाही समावेश आहे. चालुक्य राजांची वंशावळ, त्याच्यात राजा कर्ण, त्याचा बंधू आणि इतर वंशावळ हे प्रामुख्याने आपल्याला दिसते. आणि संगमेश्वराची गोष्ट अशी की राजा कर्ण आणि त्याचा बंधू जेव्हा करवीराहून निघाले, करवीर म्हणजे कोल्हापूर, आणि कोकण पादाक्रांत करत होते किंवा परशुराम भूमीत जेव्हा ते संचार करत होते तेव्हा त्यांना हे संगमेश्वर नावाचं सुंदर ठिकाण दिसलं. आणि कर्णाची मग अशी मनीषा होती की आपण संगमेश्वरालाच आपली राजधानी बनवून घेऊयात, एवढं निसर्गरम्य सुंदर असं हे नगर. इथे ब्राह्मणांचा संचार आहे, 2 नद्यांचा संगम आहे म्हणजे वरुणा आणि शास्त्री, आणि इथे कोणालाही काहीही कमी पडणार नाही अशी सगळी निसर्ग संपदा आहे. त्यामुळे आता ह्या वक्तव्याचा किंवा ह्या कथानकाचाही तुम्ही विचार केला तर मनुष्य, भूभाग आणि तिकडची समृद्ध परिस्थिती हे आपल्याला प्रकर्षाने जाणवतं. किंवा ह्याच्यात म्हणजे व्याडेश्वर महात्म्यात तर येतच, पण संगमेश्वर महात्म्यातही एखाद्या भूभागाचं संस्कृतीकरण ह्याचा साधारण आवेश काय असू शकतो किंवा ते कसं दिसतं, किंवा एखादा भूभाग सुसंस्कृत करणं किंवा संस्कृतीकरण त्याचं करणं म्हणजे काय हे आपल्याला इथे थोडंसं दिसतं. आणि ह्या चर्चेत साधारण वन आणि क्षेत्र हे दोन भाग आपल्याला पडताळता येतील. जेव्हा राजा कर्ण अशी घोषणा करतो की त्याला संगमेश्वर क्षेत्र असं म्हणून निर्माण करायचंय तेव्हा क्षेत्र निर्मिती म्हणजे नेमकं काय हा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येईल.
तर ढोबळ मानाने पाहता असं आपल्याला म्हणता येईल की जिथे मनुष्याचा हस्तक्षेप नाही एखाद्या भूभागात तयार होण्यात किंवा त्याच्या रूपात, ते म्हणजे वन किंवा विल्डरनेस. आणि जिथे इच्छेनी मनीषेनी तयार केलेलं काहीतरी आहे किंवा जिथे मनुष्याच्या सुखसोयीसाठी काहीतरी तडजोड करून भूभागाची निर्मिती झाली आहे किंवा भूभाग बदलला गेलाय, ते म्हणजे क्षेत्र किंवा सिव्हिलायझेशन असं आपल्याला म्हणता येईल. आणि हे वन आणि क्षेत्र हे जे दोन भाग आहेत, हे व्याडेश्वर महात्म्य आणि संगमेश्वर महात्म्य दोन्ही तर अगदी प्रकर्षाने जाणवतात. आम्ही वारंवार जे अँथ्रोपोलॉजिकल प्रोसेस किंवा मानववंशशास्त्रीय अभ्यास असं म्हणतेय, त्यातला हा अगदी महत्वाचा दुवा आहे असं म्हणता येईल. आणि त्याच्यात धार्मिक, सामाजिक किंवा राजकीय असे वेगवेगळे लेप त्याच्यावर आपल्याला लावता येतील. त्यामुळे हे संस्कृतीकरण जे आहे भूभागाचं, ते मंदिरांची स्थापना, नगराची स्थापना किंवा एखादा डोंगर सपाट करून तिथे बांधलेला राजवाडा अशी वेगवेगळी रूप धारण करू शकतो. किंवा आपल्याला खांडव वनाचं एक उदाहरण माहिती आहे महाभारतातलं, की अख्खं खांडव वन जाळून मग तिथे इंद्रप्रस्थाची निर्मिती झाली. तसंच संगमेश्वर आणि व्याडेश्वर महात्म्यात तिकडची वन जाळून नवीन ग्रामांची निर्मिती झाली. तर आपण संगमेश्वर महात्म्याकडे जर परत आलो, तर राजा कर्णाने इथे संगमेश्वराचं नगर किंवा त्याचं क्षेत्र करण्याची मनीषा धरून काही काही बदल केले. त्यात कर्णेश्वर मंदिर स्थापन केलं, ज्याला राजा कर्णाने स्वतःचं नाव दिलं म्हणून कर्णेश्वर. आणि कर्णेश्वराच्या सेवेसाठी अनेक गावं जोडली. तर गावं जोडली म्हणजे काय, तर संगमेश्वर महात्म्यात असं कथन येतं की अमुक एक गावातनं फुलं यायची, दुसऱ्या गावातनं फळं आणि इतर सामग्री यायची, किंवा तिसऱ्या गावात शेतं पिकवली जायची जी ज्याच्यातला जिन्नस कर्णेश्वर मंदिरासाठी देता येईल, किंवा त्या शेतातल्या उत्पन्नावर मिळणारं जे मानधन असेल ते कर्णेश्वर मंदिरातल्या भटजींना भिक्षूंना देता यावं, अशा दृष्टीने ही गावं जोडली गेली. म्हणजे त्याच्यात आपल्याला एक थोडासा वित्त ह्या स्वरूपाचा विचार दिसतो किंवा इकॉनॉमिक्स. आणि त्याच्याने ही चालू असलेली काय काही यंत्रणा ही अगदी नवखी किंवा नवीन अशी नाहीये, पण ती संगमेश्वर महात्म्यात धर्माशी जोडून ही जी इकॉनॉमिक सायकल आपल्याला दिसते ती नमूद करण्याजोगी आहे. त्याचबरोबर संगमेश्वर जरी समुद्रालगत नसेल तरी तिथे जुनं बंदर होतं, आणि इतिहास आपल्याला सांगतो की ते अगदी हल्ली हल्लीच्या काळापर्यंत कार्यरत होत. म्हणजे हल्ली हल्लीचा काळ म्हणजे काही एक दोन शतकांपूर्वी. तर त्यामुळे संगमेश्वर समुद्रालगत नसूनही त्याचा समुद्राशी आलेला संबंध आणि समुद्री व्यापारातनं असलेलं त्याचं एक महत्व हे पण एक नमूद करण्यासारखं आहे. संगमेश्वर महात्म्यात समुद्री व्यापारावर जास्त कथन नाही, पण आपल्याला ऐतिहासिक, मौखिक आणि इतर इतिहासाच्या दृष्टीने ते एक महत्वाचा तो एक धागा आहे असं मला वाटतं. आणि त्याचबरोबर संगमेश्वर महात्म्यात विविध लोक, देवदेवता, ग्रामव्यवस्था हे सगळं ओघानी येतच. संगमेश्वर महात्म्यातलं कथन धार्मिक दृष्ट्या थोडंसं विस्तृत वाटतं. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण कोणत्या दिशांना कोणते देव आहेत किंवा कोणत्या देवालयांची निर्मिती झालेली आहे किंवा चालुक्य राजांनी कुठे काय स्थापन केलंय ह्याचे आपल्याला थोडेसे संदर्भ संगमेश्वर महात्म्यात मिळतात. त्याचबरोबर सप्तेश्वर नावाचं सप्तऋषींवर नाव दिलेलं एक लहानसं, म्हणजे तेव्हा कदाचित लहान असेल, लहानचं मंदिर संगमेश्वराच्या दक्षिणेस असलेल्या एका टेकडावर दिसतो. आणि तिथे आजही तुम्ही गेला तर तिथे वॉटर मॅनेजमेंट किंवा जलसंवर्धनाच्या दृष्टीने काही काही गोष्टी केल्या आहेत असं तुमच्या नजरेस पडतं. तर ते कदाचित पेशवेकालीन किंवा त्यानंतरचंही बांधकाम असू शकतं, पण संगमेश्वर महात्म्यातल्या वर्णनांमुळे त्याचं एक काहीतरी स्थान असावं
धार्मिक आणि सामाजिक तिकडच्या परिस्थितीसाठी हे आपल्याला नक्कीच म्हणता येईल. त्याचबरोबर ग्रामव्यवस्था ही जलव्यवस्थेतून पुढे येणारी असे आपल्याला दिसतं. कारण जेव्हा दोन नद्यांचा संगम आहे, वरुणा आणि शास्त्री, आणि त्या संगमावर वसलेलं हे संगमेश्वर गाव, तेव्हा जलव्यवस्थापन आणि त्याचं ग्राम आणि त्याच्याशी निगडीत ग्रामव्यवस्था हे उघाने आलंच. त्याचबरोबर संगमेश्वरात राजा कर्णांनी बांधलेला तो एक महाल किंवा राजवाडा, त्याचं वर्णनही थोड्याफार फरकाही येतं. आणि ह्या सगळ्यामधनं आपल्याला एक लक्षात येतं की व्याडेश्वर महात्म्यात गुहागर आणि चिपळूण ह्या ग्रामव्यवस्थेसाठी आलेलं सगळं मूलमापन हे आपल्याला संगमेश्वर महात्म्यातलं तसंच दिसतं. हे कर्णेश्वर मंदिर हे तुम्ही पाहिलं ते ह्यात पुरातत्वीय अभ्यास करण्याजोगं खूप आहे असं तुमच्या लक्षात येईल. म्हणजे कळस सोडला तर तसं पुरातत्व किंवा पुरातन अशा बऱ्याच गोष्टी ह्यात आपल्याला पाहायला मिळतात. कसबा संगमेश्वरच्या आसपासच अनेक मंदिरं जी काही मोडकळीला आली आहेत अशीही आहेत. पण एकूण आपल्याला एक अंदाज येतो की संगमेश्वर महात्म्यात आलेली काही काही वर्णनं खरंच तशी असू शकतील असा आपल्याला अंदाज बांधता येतो. म्हणजे उत्तरेकडील काही मंदिरं असतील किंवा दक्षिणेकडील भैरवाची मंदिरं असतील आणि पूर्व आणि पश्चिमेकडे असलेली वेगवेगळी दुर्गेची, अंबेची, सातेरीची मंदिरं असतील, त्याचे काही काही अवशेष आपल्याला आजच्या त्या भूभागात पाहायला मिळतात. मंदिर कला आणि स्थापत्य पाहता त्यातलं पुरातन किंवा पुरातत्वीय दृष्ट्या केलेलं मूलमापन हा एक वेगळाच भाग आहे. पण त्या दृष्टीने आपल्याला ग्रंथसाहित्य किंवा महात्म्य आणि तिकडचं असलेलं पुरातत्वीय तिकडची साधने यांची सांगड घालता येईल. हे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सप्तेश्वर मंदिर जिथे जलव्यवस्थापनाचे आपल्याला काही काही अवशेष पाहायला मिळतात. या सगळ्याचं महत्व असं की तिकडचा असलेला भूभाग, त्याची केलेली एक सुसंस्कृतीकरणाची पद्धत किंवा ज्याला आपण म्हणू अकल्चरेशन ऑफ लँडस्केप, ते आणि महात्म्यात आलेली सगळी वर्णनं याचा एक समग्र विचार करता नक्की तिथे कल्चरली किंवा कल्चरल लँडस्केप या दृष्टीने काय घडामोडी होत असतील ह्याचा अंदाज बांधता येईल. आणि त्याचप्रमाणे मी अगदी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कोणता समाज ह्या सगळ्या कार्यात कार्यरत असेल ह्याचाही अंदाज आपल्याला बांधता येतील. कारण एवढी मंदिरं स्थापन करायची म्हटल्यावर राजाश्रय हवा. राजाश्रय असण्यासाठी तुम्हाला धार्मिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या काहीतरी आराखडे ठोकताय असे नमूद केलेले असले पाहिजेत. आणि त्यासाठी कदाचित या महात्म्यांची जोडही असेल असं म्हणता येईल. जसं आपण व्याडेश्वर महात्म्याचा भौगोलिक एक अंदाज घेतला तसं संगमेश्वर महात्म्याचाही करता येईल. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही काही मंदिरं म्हणजे खुद्द संगमेश्वराचं, कर्णेश्वराचं, सप्तेश्वराचं आणि त्याच्या आसपास असलेली इतर गावं म्हणजे अंतरावली, धामणी, फणस आणि इत्यादी, आणि त्यांचं संगमेश्वर महात्म्यात आलेलं वर्णन की धामणीहून अमुक एकाईवस कर्णेश्वराच्या सेवेसाठी येत असे, जसं अंतरावली किंवा फणस या गावातनं अनेक फळफळावळ हे प्रसादासाठी कर्णेश्वर मंदिरात आयात त्याची केली जात असे, तर अशा दृष्टीने विचार करता या संपूर्ण भूभागाचा आपल्याला संबंध दिसतो. आणि मी वारंवार म्हटलेली जी गोष्ट आहे म्हणजे नॅरेटिव्ह लँडस्केप किंवा एका कथानकाद्वारे जोडला गेलेला हा भूभाग हा आपल्याला इथे मायक्रो लेवलला किंवा लहान प्रमाणात पाहायला मिळतो. सर, व्याडेश्वर महात्म्यात बनारस, गौड प्रदेश ह्या सगळ्याशी कोकणाचा संबंध नमूद केला असेल तर संगमेश्वरात किंवा संगमेश्वर महात्म्यात तो लहान प्रकारावर किंवा लहान स्केलवर असा आसपासची गावं आणि संगमेश्वर असा आलेला दिसतो. आत्ता आपल्या वेळेअभावी मला इतर भूभागांचा जो समावेश केला गेला या महात्म्यांमध्ये त्याबद्दल जास्त बोलता येणार नाही. पण गरम पाण्याची कुंड किंवा इतर काही पर्वतरांगा, खाड्या, बंदर ह्यांचा भौगोलिक कथानकांमध्ये आलेला धार्मिक आणि सामाजिक संबंध
किंवा ॲनिमेशन त्यांचं, हे पण एक पाहण्याजोगी गोष्ट आहे. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे दोन बंदरांशी असलेला संबंध, म्हणजे इथे जयगड आणि दाभोळ आणि या विविध गावांचा संबंध जी महात्म्यांमध्ये आली आहेत, म्हणजे व्याडेश्वर महात्म्यातलं व्याडेश्वर मंदिर किंवा पेढे, परशुराम, चिपूर्ण हे सगळे, किंवा संगमेश्वर महात्म्यातलं कर्णेश्वर मंदिर, ह्या सगळ्यांचा, बंदरांचा आणि मग तिकडच्या समुद्री व्यापाराचा संबंध विश्लेषण करण्याची आपल्याला गरज आहे. साधारण भूभाग आपण पाहिला तर तो सह्याद्रीच्या पश्चिमेला असलेला परशुराम क्षेत्रातला आहे असं म्हणता येईल. तिथे तुम्हाला जर लोटे परशुरामला ही मंदिराची साईट असं आपल्याला म्हणता आलं तर तिकडनं पश्चिमेकडे असलेला हा सगळा परशुराम क्षेत्राचा भूभाग आणि त्याचे वर्णन केलेली ही दोन महात्म्य असा आपल्याला समग्र विचार करता येईल. माझ्या शेवटच्या मुद्द्याकडे वळूयात, तो म्हणजे वसाहतवाद, इतिहास आणि स्थळ महात्म्य. मी आधी म्हटल्याप्रमाणे ब्रिटिश पूर्व काळात आणि ब्रिटिशोत्तर काळात, म्हणजे वसाहतवादाचा आपण विचार करता किंवा कॉलोनियलिझम किंवा कॉलोनियल लेन्स द्वारे पाहता, स्थळ महात्म्यांचा आणि इतिहासाचा आपल्याला कसा संबंध लावता येईल याचा विचार करण्यासारखा आहे. ब्रिटिश पूर्व काळात जो काय इतिहास लिहिला गेला किंवा स्थळ महात्म्य लिहिली गेली तो म्हणजे खरा इतिहास नाही असं ब्रिटिश काळात साधारण एक आवेश होता. त्यामुळे भारतीय माणसात किंवा दक्षिण आशियात इतिहास लेखन पद्धती नव्हतीच अशी धडधडीत वाक्य करणारे अनेक इतिहासपर पुस्तकं आपल्याला पाहायला मिळतात. पण मी असं म्हणेन की ही स्थळ महात्म्य आणि त्यातील एक ऐतिहासिक स्त्रोत हा आपण पडताळणं गरजेचं आहे. ब्रिटिश काळात किंवा वसाहतवाद काळात जे इतिहास लेखन झालं, जी साधनं वापरली गेली तीच आणि तशीच, किंवा आपण ज्याला म्हणतो वेस्टर्न व्ह्यू ऑफ द वर्ल्ड, जे इंग्लंड अमेरिकेत इतिहास लेखन आणि लेखन पद्धती उदयास आली ती तशीच दक्षिण आशियात आपल्याला पाहायला मिळत नसल्यामुळे इतिहास लेखन इकडचं आणि तिकडचं ह्याच्यात खूप भेद आहेत. त्यामुळे आपण पुराण साहित्य आणि इतिहास लेखन हा एक वेगळा पायंडा असं म्हणून त्याकडे पाहू शकतो. त्याचबरोबर धार्मिक आणि सामाजिक विषय हे किती दृष्ट्या विस्तारित आहेत हे आपल्याला पाहता येईल. जेव्हा आपण स्थळ महात्म्यांचा विचार करतो, व्याडेश्वर महात्म्य असेल किंवा संगमेश्वर महात्म्य, तर ती वरकरणी आपल्याला धार्मिक किंवा सामाजिक विषयांना हाताळणारी पुस्तकं किंवा ग्रंथ वाटतील. पण त्याच्यात काही ऐतिहासिक स्त्रोत नक्कीच आहेत. कदाचित संकुराण राजाचं नाव काहीतरी वेगळं असेल, पण ग्रामस्थापना किंवा नगर रचना ह्याबद्दलचे आलेले काही काही बारकावे हे इतिहासाशी लागून असतील. त्याचबरोबर वन आणि क्षेत्र ह्याची जी सांगड आहे ती साहित्यात आणि इतिहासात वेगवेगळ्या फरकाने आपल्याला दिसते. त्यामुळे जेव्हा आपण म्हणतो की एखादा भूभाग आणि त्याचं संस्कृतीकरण, सुसंस्कृतीकरण होतंय, नक्की ते कोण संस्कृत करतंय किंवा त्याचं सुसंस्कृतीकरण कोण करतंय, कोणता समूह, कोणता वर्ण त्यात आहे हे आपल्याला पडताळणं गरजेचं आहे. आणि मी माझ्या चर्चेच्या अगदी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे स्थळ महात्म्य हा एक ग्रंथ प्रकार किंवा वाङ्मय प्रकार हा नक्की कोणासाठी लिहिला गेला होता, काय त्याचा उद्देश होता हे पडताळून त्यात इतिहास लेखनाचं काय मूल्यमापन करता येईल हे पाहण्याची गरज आहे. त्यावेळी मी तुम्हाला एक वादग्रस्त का होईना पण प्रश्न तुमच्या समोर ठेवते, तो म्हणजे साहित्याची सीमारेषा नक्की कुठे संपते आणि इतिहास कुठे सुरू होतो. तर ह्यावर आपण नक्की चर्चा करूच आणि मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. हा माझा ईमेल durga.kai@gmail.com. मनापासून धन्यवाद.